नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुरंदर तालुक्यातील ढवळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आंबळे या गावातील पेशवेकालीन मंदिरे. मंदिरांबरोबरच इथं सरलष्कर दरेकरांचा भव्य तटबंदी असलेला वाडा आपल्याला पाहायला मिळतो. आंबळे हे गाव छत्रपती शाहूराजांनी सुभानजी दरेकर यांना इनाम म्हणून दिले. पेशवेकाळात बांधला गेलेला हा भव्य असा वाडा आजही दिमागात उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या वाड्यामध्ये आता कोणीही वास्तव्यास नाही. या वाड्यासमोर नगरखाना नजरेस पडतो आणि बाजूलाच दरेकरांचा आणखी एक वाडा. इथे जवळच मारुती मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आपल्याला मारुतीची 5 ते 6 फूट उंचीची मूर्ती पाहायला मिळते. बाजूला भिंतीला चिटकून ठेवलेली आणखी एक मारुतीची मूर्ती दिसते. इथून थोडं पुढं वाड्याच्या दुसऱ्या बाजूला श्री काळ भैरवनाथ मंदिर आहे. या मंदिरामध्ये दरवर्षी काळ भैरवनाथ यात्रा भरते. या मंदिराला भव्य असं प्रवेशद्वार असून वरच्या बाजूला नगरखाना दिसतो. मुख्य मंदिराकडे जाताना बाजूला आणखी एक मंदिर दिसतं. हे आहे जनी आई मंदिर. इथं देवीच्या मूर्तीसमोर एक शिवलिंगही आपल्याला पाहायला मिळतं. पूर्ण मंदिराच्या बाजूला तटबंदी असून तटबंदीच्या बाजूला काही मूर्तींची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी असून हेमाडपंती पद्धतीने मंदिराची बांधणी केलेली दिसते. गर्भगृहामध्ये श्री काळ भैरवनाथ आणि देवीच्या मूर्ती आहेत. वाड्याच्या दुसऱ्या बाजूलाही आपल्याला 5 ते 6 मंदिरे पाहायला मिळतात. इथं असलेल्या मंदिरामध्ये आपल्याला मारुतीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती पाहायला मिळते. तसेच इथं पाठीमागच्या बाजूला महादेव मंदिर, बाजूला श्रीराम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, तुळजाभवानी मंदिर अशी अनेक मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. इथं आपल्याला प्राचीन आणि तेवढ्याच वैशिष्ट्यपूर्ण अशा देवदेवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. मित्रांनो, कशी वाटली पेशवेकालीन मंदिरे हे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.